उद्या नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोट्यवधींच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण. नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे. आमदार फुंडकर. खामगाव विधानसभा मतदारसंघातील 1600 कोटींच्या वर खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा उद्या रविवार 6 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथे आयोजित केला आहे. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन होणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार डॉ संजय कुटे, माजी आमदार चैनसुख संचेती यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या मतदारसंघाचे भाग्य विधाते आमदार देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार आकाश फुंडकर यांनी केले आहे. उद्या खामगावमध्ये आपल्या न्यायालयीन इमारतीचं भूमिपूजन व या खामगाव मतदारसंघाचं भाग्य बदलणाऱ्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या आयोजनात सर्व लोकांना मी आवाहन करतो की सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी. ज्या व्यक्तीने खामगावसाठी इतका विचार करून इतका मोठा भरघोस निधी जो कधी कुणी ऐकलाही नसेल इतका मोठा निधी दिला अशा व्यक्तीसाठी जो व्यक्ती सर्व लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आहे जो खऱ्या अर्थानं खामगाव विधानसभेचा भाग्यविधाता आहे अशा व्यक्तीचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान खामगाव इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावं व देवेंद्रजींचा उत्साह आणि त्यांचे आभार मानावे हीच सर्वांना विनंती. सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.